बुकनर एडवर्ड रसायनशास्त्रातील 1907 सालचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ होत. बुकनर एडवर्ड हे एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते. साखरेच्या किण्वनाचे म्हणजेच आंबवण्याच्या क्रियेचे कारण इष्टमधील एन्झाईमची क्रिया हे असून खुद्द इष्ट कोशिका म्हणजेच पेशी नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. बुकनर यांचा जन्म 20 मे 1860 रोजी झाला. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण म्युनिक येथे झाले. काही काळ नोकरी केल्यावर त्यांनी अडॉल्फ फोन बियर यांच्या हाताखाली कार्बनी रसायनशास्त्राचे संशोधन केले, तर टेओडोर कुर्टिस उस यांच्या हाताखाली डायझो ॲसिटिक अम्लाच्या विक्रियासंबंधीचे संशोधन केले. पण नंतर त्यांनी कार्ल फोन नेगेली यांच्या हाताखाली साखरेच्या अल्कोहोली किण्वनावर संशोधन करून त्यासंबंधीचा पहिला संशोधनपर लेख लिहिला. यासाठी त्यांना पुढे डॉक्टरेट ही पदवी मिळाली. त्यानंतर 5 वर्ष बियर यांच्या हाताखालीच त्यांनी किण्वनासंबंधी संशोधन केले. किल येथे रसायनशास्त्राच्या ट्युबिंगेन येथे वैश्लेषिक औषध रसायनशास्त्राचे आणि बर्लिन येथील कृषी महाविद्यालयात ब्रेस्ले आणि वुर्ट्सबर्ग या विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. 1914 कॅप्टन म्हणून सैन्यात दाखल झाल्यानंतर 1916 साली ते मेजर झाले. ईस्ट बारीक वाळू आणि किसेल गूर ही माती यांचे मिश्रण दळून तिचा रस गाळून वाळू आणि कोशिकाचे अवशेष वेगळे काढले तर राहिलेल्या द्रव पदार्थात साखर टाकल्यावर तिचे किण्वन झाल्याचे आढळून आले. यावरून किण्वनासाठी इष्टचा जिवंत कोशिकेची आवश्यकता नसल्याचे आढळून आले. जिवंत कोशिकेचे एन्झाईम्स नावाने ओळखण्यात येणाऱ्या जीवहीन रासायनिक द्रव्यामुळे किण्वन होते आणि इष्ट कोशिकापासून झायमेज हे एन्झाईम तयार होते हे त्यांनी शोधून काढले. या संशोधनासाठी त्यांना 1907 सालचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. असे ते बुकनर एडवर्ड हे शास्त्रज्ञ होते. धन्यवाद.